मला नाही सांगता येणार अप्पा बारणे, त्यांच्याबद्दल नाही मी काय बोलू शकत. आणि त्यांची कुठली ताकद आहे, अप्पा बारणेंची काय ताकद आहे? आताच महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला खुद्द आदित्य ठाकरे, अजितदादा पवार आणि नाना पटोले उपस्थित होते. अनेकांच्या चर्चा अशा सुरू आहे की राहुल कलाटे यांच्यावर अन्याय झाला आहे, असं तुम्हाला वाटतं का शहराध्यक्ष नात्याने? राहुल कलाटेंवर अन्याय व्हायचं कारण नाही, कारण की राहुल कलाटेंना पक्षाने यापूर्वी नगरसेवक केलेला आहे, त्यानंतर त्यांनी गटनेते म्हणून देखील जबाबदारी स्वीकारलेली आहे. परंतु संघटनात्मक कामामध्ये कधीही राहुल कलाटेंचं योगदान नव्हतं हे संपूर्ण शहराने पाहिलेलं आहे. ते फक्त स्वार्थी नेतृत्व आहे असं मी तुमच्या माध्यमातून जाहीर सांगतो, कारण की पक्ष संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्याला निश्चितपणे सन्मान मिळतो. राहुल कलाटेंवरती अन्याय होण्याचं कारण नाही, कारण की ते कधीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नाही आहेत. या निवडणुकीच्या अगोदर देखील असे अनेक प्रसंग झालेले आहेत ज्यामध्ये राहुल कलाटेंनी पक्ष आदेश डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि निश्चितपणे जो चुकीचा वागतो, जो पक्षाचा आदेश पाळत नाही, त्याला अशा सर्व प्रसंगाला सामोरं जावं लागतं. महाविकास आघाडीकडून त्यांचंच नाव सुरुवातीपासून आघाडीवर होतं, मात्र शेवटपर्यंत त्यांना झुलवण्यात आलं आणि शेवटी उमेदवारी राष्ट्रवादीचे नेते नानांना मिळाली आहे, त्याबद्दल काय सांगा? ज्या दिवशी चिंचवड विधानसभेचा हा जो मतदारसंघ आहे तो महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी लढवेल असा निर्णय झाला, त्या दिवशी यात सर्व चर्चांना पूर्णविराम झाला. राष्ट्रवादीने कुणाला उमेदवारी द्यायची तो आमचा प्रश्न नाही आहे, राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करायचा, त्यामुळे आमचा काय त्यामध्ये इंटरफिअरन्स नसावा. तो त्या पक्षांनी दिलेला उमेदवार आहे, जसे महाविकास आघाडीचे नाना काटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय, त्यामुळे राहुल कलाटे तिकडे इच्छुक होते वगैरे त्यात मी काय बोलू शकणार. कसब्यात काँग्रेस, चिंचवडमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वाट्याला काहीच नाही आहे, शिवसैनिक नाराज आहेत. शिवसैनिक नाराज आहेत असं तुम्ही म्हणताय, परंतु शिवसैनिक नाराज नाही आहे, कारण की शिवसैनिक हा पक्षाचा आदेश मानणारा शिवसैनिक आहे. आमच्यासाठी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश अंतिम असतो, आणि त्यांचा आदेश आल्यानंतर आम्ही कधी कुणावरती नाराज होणार नाही, आणि कुणीही नाराज नाही आहे. सर्वजण ताकदीने या निवडणुकीमध्ये काम करतायत, आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या विजयासाठी सर्वजण अहोरात्र झटतायत. अनेकांचं असं म्हणणं आहे की आतून शिवसेनेचाच राहुल कलाटे यांना पाठिंबा आहे, कन्फ्युजड लोक, त्यांना काय सांगाल? ही जी चर्चा आहे या चर्चेला पूर्णविराम 10 मिनिटांपूर्वी आमचे सन्माननीय युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी पूर्णविराम दिलेला आहे. हा जो पूर्ण मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी जो मेसेज पसरवला जातो आहे, हाच मेसेज अनेक शिवसैनिकांना देखील पाठवला जात होता, आणि त्याला पूर्णविराम द्यायचा आणि ती गोष्ट खोडून काढायची, जे सत्य आहे ते सांगायचं काम करण्यासाठी उद्धवजी यांनी आज आदित्यजींना या शहरामध्ये पाठवलं होतं. आणि आदित्यजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आपणही तिथं होता, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचंच काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व कार्यकर्ते करतील. कुणी अपक्ष उमेदवार जर हा समज गैरसमज पसरवण्याचं काम करत असेल तर तो त्याच्या विजया त्याला दिसतंय की त्याची हार होणार आहे, त्यामुळे तो शिवसेनेचं नाव घेऊ पाहतोय. परंतु आम्ही सर्व शिवसैनिक हे सर्वजण महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. याआधीही त्यांच्यावर पक्ष कारवाई झाली नव्हती, आता कारवाईची तुम्ही मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेली आहे की त्यांच्यावर खरंच कारवाई केली गेली पाहिजेत, असं काही पोहोचलं त्यांच्यापर्यंत? आम्ही अशी मागणी यापूर्वी देखील केलेली आहे, परंतु हा जो निर्णय आहे तो पक्षाचे नेते मंडळी घेतात. आमची जी मागणी आहे कारवाई करा म्हणून तो आम्ही सांगितलेला आहे, शेवटी नेते मंडळी निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न, किती मतदान हे तुम्ही नाना काटेंच्या पदरात टाकणार आहात? शिवसेनेला मानणारा आणि शिवसेनेचा मतदार चिंचवड विधानसभेमध्ये किमान 40 ते 42 हजार आहे. मतदार जो की मतदान करतोच हां, मतदार तसे खूप आहेत, परंतु शिवसेनेला मतदान करणारा आणि आत्ता महाविकास आघाडीला मतदान करणारे हे 40 ते 42 हजार शिवसैनिक मतदार आहेत, आणि ते सर्व मतदार हे नाना काटेंना मतदान करतील. पण अप्पा बारणे फ्रंटफुटवर आहेत, त्यांनी जोरदार ताकद लावलेली आहे मतदारसंघामध्ये. मला नाही सांगता येणार अप्पा बारणे, त्यांच्याबद्दल नाही मी काय बोलू शकत. आणि त्यांची कुठली ताकद आहे, अप्पा बारणेंची काय ताकद आहे? स्वतः खासदार आहेत. हो, ते खासदार जरी असेल तर त्यांनी खाली त्यांची ताकद किती आहे? ते पक्षाच्या जीवर झालेले खासदार आहेत. शिवसेनेने संधी दिली म्हणून ते खासदार झाले, ते आमच्या शिवसैनिकांच्या जीवर झालेले खासदार आहेत, त्यांची वैयक्तिक ताकद नाही आहे. तर हे होते सचिनजी भोसले, शिवसेनेचे शहराध्यक्ष, ज्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की शिवसेना ही नाना काटेंच्याच पाठीशी आहे आणि त्यांना आम्ही 40 हजाराच्या वर लीड देऊ असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.